रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विविध सेलच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली विविध सेलच्या पदाधिकारी निवडीसंदर्भात कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अशफाक शेख, रावसाहेब प्रक्षाळे, जक्कप्पा कांबळे, इक्बाल शेख, महिला अध्यक्षा कविता ससाणे, शाहनवाज मुजावर, कमरुन्निसा पठाण, समीना शेख, अनिता कांबळे यांची उपस्थिती होती. दरम्यान रिपाई वैद्यकीय सेलच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी डॉक्टर प्रमोद कसबे, महिला अध्यक्षपदी सुनीता बोकडे यांची नियुक्ती करण्यात आली. तसंच नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचा पत्र देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे, अशफाक शेख यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत पक्षानं संघटन कौशल्य वाढवण्यासाठी चांगल्या कामाची अपेक्षा व्यक्त केली. पक्षाच्या माध्यमातून आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला अध्यक्षपदी आमच्या सुनीताताई बोकडे यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. तसं पत्र त्यांना आमच्या जिल्हा महिला अध्यक्षा कविताताई ससाणे, अल्पसंख्याक शहर अध्यक्षा शैनाताई मजावल यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले. त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. पक्षाच्या वतीने एक नवीन आम्ही म्हणजे वैद्यकीय सेल या ठिकाणी आम्ही उभा करत आहोत, संघटन उभा करत आहोत. त्याचं प्रमुख या ठिकाणी म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या वैद्यकीय सेलच्या अध्यक्षपदी आदरणीय डॉक्टर प्रमोदजी कसबे साहेब यांची आम्ही निवड केलेली आहे. त्या दोघांनाही या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मी शुभेच्छा देतो की त्यांनी अशाच पद्धतीनं आमच्या रिपब्लिकन पक्षाचं काम वळवावं, अन्य अत्याचाराला या ठिकाणी वासा फोडण्याचं काम करावं, बाबासाहेबांचे विचार तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी मोठ्या हिरादाने आणि उत्साहाने काम करावं. दरम्यान वैद्यकीय सेलचे नूतन प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रमोद कसबे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. कोविडच्या काळामध्ये अनेक लोकांना इथं खासगी हॉस्पिटल्समध्ये त्यांना भरमसाठ बिल भरावं लागलं. याविरुद्ध आपण आंदोलन उभं करणार आहे. शासनाने जरी नियम दिला असेल की त्यांना एवढी एवढी रक्कमच द्यायला पाहिजे, परंतु खासगी हॉस्पिटल हे तयार नाही आहे की एवढीच रक्कम ते घ्यायला तयार नाही आहे. 80% खाट हे वैद्यकीय कोविडसाठी जरी आरक्षित असले तरी त्यामध्ये त्या कार्ड भरलेले आहेत असं सांगितलं जातं. आणि त्या ठिकाणी ज्या कोविडचे रुग्ण आहेत त्यांना त्याच्या हल्ल्यापेक्षा स्वतंत्र करावं लागते. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे, तरी देखील सिव्हिलमध्ये अशा घटना घडते ज्या ठिकाणी तिथं ओळख आहे अशा लोकांनाच तिथं सुविधा व्यवस्थित मिळते असा हा प्रचार आहे. परंतु माझं असं म्हणणं आहे की ज्या लोकांकडे आर्थिक नाही आहे किंवा आर्थिक आहे अशा लोकांनी देखील सुविधा त्या घ्यायला पाहिजेत. आमची संघटना काय करेल की ज्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा तुम्हाला मिळत नाही आहे त्या ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन त्या लोकांपर्यंत पोहोचू, रॅपिड अँटीजेन टेस्ट करूया. या प्रसंगी इतर संघटनांमधील पदाधिकाऱ्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला. त्यांचाही सत्कार प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे, अशफाक शेख यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी करीम आहिरवाडी, प्रवीण मेत्रे, शहाजी नदाफ यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.